नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीचे अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनण्यासाठी टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप तयार झाले याच्या माध्यमातून मार्केटची दिशा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडायसेसमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो हायर साईडला दिसून आलेला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेस सकाळी गॅप अप ओपन होऊन डाऊन साईडला आलेत. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. बँक निफ्टी सकाळी ओपन झाला होता 38,360, त्यानंतर बँक निफ्टीनं हाय तयार केला होता 38,377. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं, आज बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय तो 37,315 म्हणजे बँक निफ्टीनं मित्रांनो हाय टू लो हे जर अंतर बघितलं तर 1000 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये आज करेक्शन जे आहे ते झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील सेम एक्झॅक्ट याच पद्धतीनं ह्यूज सेलिंग प्रेशर जो आहे तो एका वेळेला दिसून आला होता. निफ्टी सकाळी ओपन झाला होता 17,906, त्यानंतर निफ्टीनं हाय तयार केला होता 17,912. आणि हाय टू लो हे जर अंतर बघितलं तर हे पण अंतर मित्रांनो ऑलमोस्ट 250-300 पॉईंटच्या आसपास हे डिस्टन्स तयार केलेलं आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आपण बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेणार होतो आणि आपला पूर्ण मार्केटवर व्ह्यूच बुलिश होता आजच्या ट्रेडिंग सेशनला. आणि बँक निफ्टी आपण 38,210 बाय करणार होतो. मार्केटच मुळात खूप मोठ्या प्रमाणात गॅप अप ओपन झाला आणि वरून खाली आलं. आणि खालून आल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेला वेळा बँक निफ्टीचा 37,882 जर तुम्ही निफ्टीला बँक निफ्टीला सेल केला असता तर या ठिकाणी डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला 37,610, त्यानंतर 37,510 आणि त्यानंतर मित्रांनो 37,320 हे पहिले तीन टार्गेट जे आहेत ते बँक निफ्टीने काय केले तुम्हाला इझिली अचीव करून दिले. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः. निफ्टीवरती आपला व्ह्यू बुलिश होता, 17,919 वरून निफ्टी आपण बाय करणार होतो. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आज निफ्टीनं हाय तयार केलाय 17,912, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या ज्या ठिकाणी बाईंगची एंट्री होती त्याच्या जवळून मार्केट काय केले रिव्हर्स केले आणि तिथून निफ्टीमध्ये देखील एक जबरदस्त सेलिंग प्रेशर कंटिन्यू दिसून आला होता. त्या ठिकाणी 17,781 जर तुम्ही सेलचा कॉल ऍक्टिव्ह केला असता तर त्या ठिकाणी 17,750, 17,720, त्यानंतर 17,690 आणि त्यानंतर 17,650 टार्गेट तुम्हाला निफ्टीवरती इझिली काय झालं असतं त्या ठिकाणी मिळालं असतं. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर मी आज माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला ऑलमोस्ट 3 कॉल दिले होते आणि तिन्हीच्या तिन्हीमध्ये आपला एसएल जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी हिट झाला होता. आपलं थोडं एंट्री पॉईंट मध्ये थोडी गडबड झाली होती, म्हणजे थोडं ब्रेकआउट जो आहे तो प्रॉपर न पकडल्यामुळे पहिला एसएल हिट झाल्यामुळे दुसरा आणि दुसरा झाल्यामुळे तिसरा सलग तिन्ही एसएल काय झालेत आज आपण हिट मध्ये झालेत. इव्हन माझा स्वतःचा देखील पोझिशन ऑलमोस्ट आज 4,000 लॉस मध्ये मी काय केली होती क्लोज केली आणि त्यानंतर परत ट्रेड टाकला होता. कारण का मार्केटनं सकाळी मॉर्निंगला ओपनिंग रेंजला आपल्याला आज ट्रॅप केलं होतं मला इंडिव्हिज्युअली, त्यामुळे मी नंतर ट्रेड टाकलेला नाही. आणि मित्रांनो आजचं मार्केटचं जर बिहेवियर बघितला, तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं आठवतंय बघा. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागच्या खूप दिवसापासून बँक निफ्टीचं बिहेवियर कसं आहे माहिती का, एक्सपायरीच्या दिवशी एक्झॅक्ट मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट येत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, मार्केटमध्ये जी अलीकडं मुवमेंट दिसून आले हे कधी दिसून आले मुवमेंट, तर ही मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुवमेंट जास्त दिसून आले. तुम्ही पाठीमागच्या 3 ते 4 महिन्याचं मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टी एक्सपायरीच्या डेटाचा रीड करून बघा. विशेषतः मंथली एक्सपायरीला असेल इव्हन वीकली एक्सपायरीला देखील ज्या काही एक्सपायरी रिलेटेड मूव असतात त्या पूर्वी काय व्हायच्या बुधवारी आणि गुरुवारी यायच्या, पण अलीकडे बुधवारी आणि गुरुवारी मार्केट पूर्ण साईडवेज राहते आणि ह्या एक्सपायरी रिलेटेड मूव ज्या आहेत त्या कधी यायला लागलेत तर ह्या मूव मित्रांनो सर्वच्या सर्व या ठिकाणी मंगळवारी येताना दिसून आलेत. आणि आज देखील एक्झॅक्ट मित्रांनो नॉन स्टॉप बँक निफ्टी जो आहे तो 1000 पॉईंट काय झाला होता या ठिकाणी पडत होता हळूहळू कंटिन्यू काय होता डाऊन. आणि मित्रांनो ज्यावेळेला बँक निफ्टी 37,313 आला त्यावेळेला मित्रांनो तिथून बँक निफ्टी परत 38,059 पर्यंत जो आहे तो रिकव्हर झाला होता, म्हणजे ऑलमोस्ट 700-750 पॉईंटचा बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं इथं रिकव्हरी दिसून आली होती. म्हणजे मार्केट ऑलमोस्ट एंड ऑफ द डे फ्लॅटच क्लोज झालंय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो काय झालं, मंथली एक्सपायरी रिलेटेड ज्या काय पोझिशन होत्या त्या पोझिशन आज खूप मोठ्या प्रमाणात क्लोज करण्यात आलेत. त्याचबरोबर काही रोल ओव्हर जे आहेत ते क्लिअरली या ठिकाणी त्या डेटामध्ये दिसून येत आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील सेम हेच बिहेवियर दिसून आले. विशेषतः मार्केटचा जर विचार केला तर 2:30 वाजता मार्केटमध्ये
शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली. हे जे काही शॉर्ट पोझिशन आज सकाळी इनिशिएट करण्यात आले होते किंवा कालच्या FIच्या डेटामध्ये जे काही डेटा होता त्यानुसार ज्या काही पोझिशन होत्या तिथं मित्रांनो इथं कुठेतरी पोझिशन हलक्या केलेत आणि परत त्या पोझिशन कव्हर देखील केलेल्या दिसून येतील. यावरून क्लिअर आपल्याला दिसून येते की बाबा मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील काय करू शकतं, हायर साईडला जाण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त बनली. हे पहिल्यांदा लक्षात मित्रांनो आज मार्केटनं टेक्निकली काय केलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आज देखील निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, ह्या दोन्ही इंडायसेसनं डायनामिक सपोर्ट जो आहे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 10 जे आहे त्याचा मार्केटनं रिस्पेक्ट केलाय. त्या लेवलला येऊन मार्केट काय केले हायर साईडला परत एकदा क्लोज झाले आणि मार्केटचं जे क्लोजिंग आहे मित्रांनो एक साईडवेज मार्केटचं जे टिपिकल रेंज बाउंड मार्केटचं जे रिएक्शन असतं किंवा जे बिहेवियर असतं त्या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस काय झालेत परत एकदा क्लोज झालेत. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर आपल्यासाठी एक डेटा जो आहे तो महत्वाचा असतो, म्हणजे ऑप्शनमध्ये कशा पद्धतीचं प्लेसमेंट झाले, ऑप्शनचा डेटा काय संपतोय. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर 17,800 असेल, 17,900 असेल, 17,800 या स्ट्राईक पर्यंत खूप खूप मोठ्या प्रमाणात आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॉल रायटिंग झाले आणि गजबचं कॉल रायटिंग जे आहे ते झालं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो 38,000 असेल, 38,100 असेल, 38,200, 38,300 इव्हन 500 या स्ट्राईक प्राईजला कॉल रायटिंग जे आहे ते अजून देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर मित्रांनो सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये इव्हन दुपारपर्यंत मार्केटमध्ये पुट रायटरचं कुठेही कन्व्हिक्शन दिसत नव्हतं, पण त्यानंतर पुट रायटर डाऊन साईडला काय झाला, पिवट पॉईंट जो आहे टेक्निकली सर्वात महत्वाचं इंडिकेटर मानला तर त्या ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घेऊन एक बाउन्स बॅक जो आहे तो केलाय. मित्रांनो हे जे मार्केटमध्ये आज फॉल वगैरे आला होता हा कुठलाही ट्रेंड रिव्हर्सल नाहीये, हा सिर्प एक्सपायरी रिलेटेड जी आहे ती मूव आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, एक्सपायरीच्या अगोदर काही पोझिशन क्लोज करावं लागतं, त्यानुसार मार्केट काय झाले या ठिकाणी डाऊन साईडला आलेला आहे. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण काय करू आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर जर बघत असाल तर माझा हा युट्यूब चॅनल आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यासा मी व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, त्यामुळे पहिल्यांदा काय करा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोकांना अजूनपर्यंत काय करायचं आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तर मित्रांनो प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी साधं सिंपल झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यूमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा सर मला तुमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, मी त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल. त्याचबरोबर मित्रांनो असंख्य लोक असे पण आहेत जे रिटेलर आहेत जे ऑलरेडी मार्केटमध्ये काम करतायत खूप दिवसापासून, त्यांचे ऑलरेडी 2-2, 3-3, 4-4 डिमॅट अकाउंट ओपन केलेत. मित्रांनो तुमची जर एकापेक्षा जास्त डिमॅट अकाउंट असतील 3-3, 4-4, 5-5 तर ती डिमॅट अकाउंट तुम्ही क्लोज करून घ्या, टाइम आहे तोपर्यंत, कारण का भविष्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेमला फेस करावं लागू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांना जर नवीन डिमॅट अकाउंट काढायचं नसेल तर साधं सिंपल तुम्ही मंथली 2,000 प्रीमियम फी भरून देखील आपला टेलिग्राम चॅनल एक महिन्यासाठी काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. मित्रांनो या पार्श्वभूमीवर उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीची मुवमेंट मिळू शकते हे पण काय करूया या ठिकाणी आपण बघूया. मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल युट्यूब चॅनलवर परत एकदा मी विनंती करतो की तुम्ही जरूर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, अजून कोण तुमचं फ्रेंड सर्कल जर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासोबत कनेक्ट असेल तर त्यांना पण आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर मित्रांनो शेअर करा. एक चांगलं क्वालिटी कंटेंट जे आहे ते आपल्या मराठी लोकांपर्यंत, मराठी गुंतवणूकदारांपर्यंत काय होऊ द्या त्या ठिकाणी पोहोचू द्या. मित्रांनो उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना मार्केटने खूप मोठी रेंज जी आहे ती काय केली आता तयार केले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आजचा बँक निफ्टीचा हाय आणि उद्याचा बँक आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे ही रेंज मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्वाची असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे आजचा बँक निफ्टीचा लो आणि उद्याचा बँक निफ्टीचा हाय, मित्रांनो हा हाय आणि लो नाही दिसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो ही बँक निफ्टीनं पुढल्या काही दिवसाच्या ट्रेडिंग सेशनसाठीची तयार केलेली ही रेंज आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, ही जी रेंज आहे मित्रांनो अशीच तयार झालेली नाही, पुढल्या काही दिवसाच्या किंवा 8-10 दिवस 15 दिवसाच्या किंवा पुढल्या 1-2 एक्सपायरीसाठी मार्केटनं तयार केलेला हा एक बेस आहे किंवा हा एक एरिया आहे. ह्या एरियाच्या बाहेर आता मार्केट लवकर तुम्हाला सहजासहजी जाताना दिसून येणार नाही आणि एक्सपायरी रिलेटेड जे काय मुवमेंट व्हायची होती मित्रांनो मार्केटमध्ये ती मुवमेंट आज जी आहे ती मार्केटमध्ये घडून गेलेली आहे. त्यामुळे उद्या बुधवारच्या ट्रेडिंग सेशनला किंवा गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनला जर ग्लोबल सेंटिमेंट कोणत्याही पद्धतीचा इफेक्टिव्ह नसेल, इम्पॅक्ट करणार नसेल, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा ह्यूज निगेटिव्ह इम्पॅक्ट जर नसेल मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये आपल्याला पुढील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये खूप काळजीपूर्वक ट्रेड करावं लागणार आहे, छोटे छोटे स्टॉप लॉस ठेवून काम करावं लागणार आहे. हे पहिल्यांदा
लक्षात घ्या, कारण का मार्केट एका रेंजमध्ये राहण्याची प्रॉबॅबिलिटी आता खूप जास्त बनलेले मंथली एक्सपायरीच्या अगोदर ऑलरेडी मार्केटमध्ये मोठा मूव जो आहे तो आज आपल्याला स्क्रीनवर दिसलेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग या पार्श्वभूमी मित्रांनो उद्या बँक निफ्टी मध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर बँक निफ्टी उद्या मित्रांनो आपल्याला बाय कुठून करायचं, तर मित्रांनो बँक निफ्टीवरती आपला उद्या बुलिश व्ह्यू असेल. कुठून बुलिश व्ह्यू असेल बँक निफ्टीवरती, बँक निफ्टी बाय अबव ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी गेल्यानंतर काय करायचं तुम्हाला कॉल साईडला जरूर विचार करायचा आहे. कारण मित्रांनो दुसरा अजून एक प्रॉब्लेम मार्केटमध्ये काय माहितीये का, तर मित्रांनो मार्केटमध्ये सध्या अजून एक खूप मोठा इश्यू आहे आपल्यासाठी किंवा इव्हन कॉल रायटरच्या दृष्टीने. मार्केटमध्ये मित्रांनो 38,000 आणि 38,100 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठे कॉल रायटर आहेत आणि ते मार्केटवर खूप मोठी ग्रिप घेऊन बसलेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो उद्या बँक निफ्टी 38,055 जर वरती निघाला, 38,055 जर वरती निघाला तर बँक निफ्टी वरती आपल्याला उद्या लॉंग पोझिशन काय करायचे घ्यायचे. हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो मार्केट जर आजच्या सारखं खूप जास्त गॅप अप ओपन झालं तर उद्या परत अजून मार्केटमध्ये तुम्हाला सेम आज ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीचं रिपीटेशन उद्या पण तुम्हाला स्क्रीनवर दिसण्याची शक्यता. ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 38,377 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,485 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 38,560 वरती बँक निफ्टी जर होल्ड केला तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 38,000 वरती देखील काय 38,800 पर्यंत देखील काय करू शकतो त्या ठिकाणी बँक निफ्टी जाऊ शकतो. बँक निफ्टी 38,810 पर्यंत काय करू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली जाऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टीवरती आपला व्ह्यू उद्या बेरिश कुठून होईल, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी जोपर्यंत साधारणतः 37,440 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. बँक निफ्टी कुठून सेल करायचा आहे, बँक निफ्टी सेल बिलो 37,440 खाली काय करा त्या ठिकाणी बँक निफ्टी तुम्ही सेल करा. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल बँक निफ्टीचं बायचा कॉल दिला मी 38,055 वरून आणि सेलचा कॉल देतोय 37,440 वरून. मित्रांनो हे अंतर जे आहे ते 500-600 पॉईंट पेक्षा जास्तीचं अंतर आहे. त्याच्या पाठीमागचं रिझन देखील तसंच असतं. ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स असेल, सध्याच्या मार्केटची क्लोजिंग प्राइस असेल आणि उद्या मार्केट कुठं गॅप अप गॅप डाऊन ओपन होऊ शकतं या बऱ्याच गोष्टी टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीने बघितल्या जातात. त्यानुसार ह्या लेवल काय केल्या जातात दिल्या जातात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग इथून जर उद्या मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर शॉर्टला तयार पोझिशन झाली, मार्केट जर 37,440 खाली चाललं तर 37,310 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला इझिली बँक निफ्टीमध्ये भेटेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे किंवा आजचा जो लो आहे ना 304 आसपास पण बँक निफ्टी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाताना दिसून येईल. म्हणजे 304 हे पहिलं टार्गेट असेल. त्यानंतर मित्रांनो 37,060 हे टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,980 खाली जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला साधारणतः परत डाऊन साईडला जर ट्रॅव्हल करायला सुरुवात झाला तर बँक निफ्टीमध्ये मोठी डाऊन साईडला मोमेंटम जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी ओपन होऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 36,710 पर्यंत देखील बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे ह्या लेवल उद्यासाठी आपल्याला ट्रेडिंग करताना खूप महत्व आहे. कारण का मार्केट मित्रांनो मंथली एक्सपायरीच्या अगोदर जी रेंज आहे ती खूप वाईड करण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला वन साइड मुवमेंट मिळू शकते पण ती कॅच करणं पण तेवढं टफ आणि चॅलेंजिंग असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्हाला उद्या बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये काम करायचं. मित्रांनो निफ्टीमध्ये जर काम करायचं असेल तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कोणती लेवल महत्वाचं आहे की बाबा ज्या लेवलच्या वरती उद्या निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाल्यानंतर आपण निफ्टीवरती काय करू शकतो एक लॉंग पोझिशन घेऊ शकतो. मित्रांनो उद्या निफ्टी आपल्याला बाय करायचा आहे. निफ्टी कुठून बाय करायचा आहे, निफ्टी बाय अबव, निफ्टी बाय अबव 17,762 वरून निफ्टी बाय करा. या ठिकाणी मित्रांनो निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,792 चं पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,839 चं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,890 चं टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 18,000 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली भेटू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलसाठी निफ्टीमध्ये काय करायचं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काम करायचं. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, निफ्टीमध्ये जर शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल तर निफ्टीवरती बेरिश व्ह्यू आपला कुठून असेल माहिती का, जोपर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो निफ्टी हा इंडायसेस जोपर्यंत 17,572
52 च्या खाली जात नाही तोपर्यंत आपण बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. इथं निफ्टी सेल बिलो 15572 च्या खाली निफ्टीला काय करा, सेल करा. त्या ठिकाणी 15540 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 15505 हे तुम्हाला टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो त्याच्या जर खाली निफ्टी निघाला 15460 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 15420 टार्गेट देखील काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये इझिली बघायला मिळू शकतं. कारण का मार्केटचा मोमेंटम सेंटिमेंट त्या पद्धतीचा आहे, मार्केटमध्ये वोलॅटिलिटी ज्याला म्हणतो ती रेज होताना क्लिअरली आपल्याला स्क्रीनवर दिसते. या सर्व लेवलवरती मित्रांनो तुम्हाला उद्या काम करायचं. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या मी लेवल्स दिलेत ह्या लेवल्स एका विशिष्ट टेक्निकच्या सहाय्याने काढलेल्या जातात. ऑप्शनचा सपोर्ट रेजिस्टन्स असेल, चेंज इन ओवाय असेल, टेक्निकल चार्टिकल ज्या गोष्टी दिसतात ह्याच्यावरून ह्या लेवल्स जनरेट केल्या जातात. आणि ह्या लेवलच्या काही मित्रांनो मर्यादा देखील असतात. मार्केट जर खूप मोठ्या प्रमाणात गॅप अप गॅप डाऊन ओपन झालं किंवा ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला किंवा डोमेस्टिक सेंटिमेंट चेंज झाला किंवा एखादी निगेटिव्ह न्यूज असेल मार्केटमध्ये किंवा एखादी पॉझिटिव्ह न्यूज असेल किंवा एखादी डिस्काउंटेड न्यूज मार्केटमध्ये असेल तर त्यावेळेला ह्या लेवल काम करायला थोडं अडचण येते किंवा प्रॉब्लेम येतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला जे कॉल देतोय टेलिग्राम चॅनलला किंवा ज्या लेवल्स मी शेअर करतोय ह्या लेवलवरती काम करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवत चला, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हे खूप रिस्की मानलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही मी दिलेल्या कॉलवरती किंवा मी दिलेल्या लेवलवरती युज करू नका. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना कमीत कमी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस नेहमी ठेवा, त्यापेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस ठेवू नका. निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना 10 ते 11 पॉईंटचा सर्वात मोठा स्टॉप लॉस ठेवा, त्यापेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस देखील ठेवू नका. मित्रांनो मार्केटचा एक रूल आहे, तुम्ही जसजसं लॉस कमी कराल तसतसं तुमचं प्रॉफिट ऑटोमॅटिक वाढत जाईल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.